नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राजकारणामध्ये सध्या सत्ताधारी पक्षाने विरोधकांना आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निवडणुकीमध्ये धक्का देण्याचा पायंडा सुरू केला आहे गेल्या काही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने भाजपाला जोरदार धक्के दिल्याचं पाहायला मिळत आहे त्यामध्ये जळगाव महानगरपालिकेमध्ये सत्तांतर करून भाजप नेते गिरीश महाजन यांना आणि भाजप पक्षाला मोठा धक्का एकनाथ खडसे यांनी दिला होता आता जळगाव जिल्हा परिषदेमध्ये देखील सत्तांतराची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकृतूमध्ये चर्चा सुरू झाली असून आगामी कालावधीमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजपाला पुन्हा एकदा मोठा धक्का देणार आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे खर... ने एक यांनी पूर्णपणे भाजपाच्या विरोधामध्ये दंड ठोपटले हो असून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या गटनेत्यांशी त्यांनी संपर्क साधला आहे त्यामुळे लवकरच महाजनांना आणि भाजपाला सर्वात मोठा धक्का देणार असल्याचं सूचक विधान यावेळी एकनाथ खडसे यांनी केलं आहे त्यामुळे चेक त्यामुळे राजकीवतो एकच चर्चा सुरू झाली या निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे अशा स्थितीमध्ये भाजपाची सत्ता घालवण्याची तयारी सुरू आहे तर जळगाव येथे खडसे यांच्या मुक्तायनगर निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक देखील झाली आहे यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंके शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पाटील माजी आमदार गुरुमुख जगवानी हे देखील उपस्थित होते दे याबाबत माहिती देताना रवींद्र पाटील यांनी सांगितलं आहे की जिल्हा परिषदेमधील सत्तांतर करण्याबाबत यामध्ये एकनाथ खडसे यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे त्याचबरोबर आगामी कालावधीमध्ये निश्चितपणे जळगावमध्ये पुन्हा एकदा भाजपाला मोठा धक्का देणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर भाजप पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका